मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी फिनर या यूट्यूब चॅनलवर डिसेंबर दोन हजार सतरानंतर शिक्षक अभियोगीता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये होणार होती परंतु शिक्षक पात्रता परीक्षेमधील घोटाळा उघडकीस आल्यामुळे सर्व नियोजन विस्कटलं पात्रताधारकांची उत्सुकता शिगेला पोचली की आता या परीक्षेचे आयोजन कधी होणार फेब्रुवारीमध्ये होऊ न शकलेल्या या परीक्षेचे आयोजन आता मे दोन हजार बावीसमध्ये करता येणे शक्य आहे असं आश्वासन आयुक्त कार्यालयामधील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी दिलं आहे प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजेश शिंदे यांनी दिले आहे सांगलीतील पदवीधरांच्या शिष्टमंडळाने पवित्र शिक्षक भरती संघर्ष समितीमार्फत पुण्यात भेटून त्यांना निवेदन दिले शिंदे यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रातील विविध अकरा विषयांवर शिक्षण मंत्र्यांशी चर्चा होणार आहे त्यामध्ये अभियुक्ता परीक्षेचा विषय प्राधान्य क्रमावर आहे मे महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे शिष्टमंडळाने मागणी केली की परीक्षेसाठी कंपनीची निवड करावी अभ्यासक्रमात बदल करू नये सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंतच्या सर्व रिक्त जागा पवित्र पोर्टलची संलग्न कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळेस होणारी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा परिषदेमार्फत होणार नाही आहे त्यामुळे त्रयस्त कंपनीची निवड करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि काही जणांचं मत आहे की ही परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात यावी सरकारकडून ऑलरेडी तीन कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे भविष्यातील भरती करण्यासाठी आणि त्यामधीलच एका कंपनीची निवड शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यासाठी सुद्धा करण्यात येणार आहे समितीने आणखी एक मागणी केलेली आहे की अभ्यासक्रमात बदल करू नये परंतु शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भात जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की परिस्थितीनुरूप अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहे त्यामुळे अभ्यासक्रमात थोडाफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे की सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये जेवढ्याही शिक्षकांच्या जागा रिक्त होणार आहेत त्या सर्व जागा पवित्र पोर्टलवर देण्यात याव्यात आणि त्या सर्व पदभरतीसाठी पवित्र पोर्टलच्या मार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या अतिशय योग्य मागणी आहे सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार जर केला तर ही संख्या चाळीस हजारांच्या वर असणार आहे आणि यापैकी निदान तीस ते चाळीस हजार पदे जर भरली गेली तर राज्यातील पात्रताधारकांना आपल्या हक्काची नोकरी प्राप्त होणार आहे सोबतच विद्यार्थ्यांचं भवितव्यसुद्धा उज्ज्वल होणार आहे जर त्यांच्या शाळेवर शिक्षक असतील तर शिष्टमंडळामध्ये अर्जुन सुरपल्ली प्रतिभा मगदूम ऐश्वर्या तेरदाळे स्नेहा कदम तेजस्विनी माळी नेहा चिखले संकेत नायकवडी अमोल चौगुले राहुल भोसले भारती सुरपल्ली आदींचा समावेश होता मेमध्ये जर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी शक्य असेल तर टी ई टीचा निकाल त्या अगोदर लागणे आवश्यक आहे सोबतच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेची नोटिफिकेशनसुद्धा येणे आवश्यक आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीसच्या निकालाचा अजून काहीही ठावठिकाणा नाही सोबतच शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीची नोटिफिकेशनसुद्धा अजून आलेली नाही नोटिफिकेशन आल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी अभ्यास करण्यासाठी द्यावा लागणार आहे त्यामुळे मेमध्ये हे नियोजन शक्य आहे का आपल्याला सुद्धा या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबत चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद